समलैंगिक संबंधांसंबंधी सुधीर मुनगंटीवार यांनी एक वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे LGBTQ समूह चिडलाय. मुनगंटीवारांनी माफी मागावी, भाजपनं त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आता LGBTQ समूहाकडून होतीये. पण सुधीर मुनगंटीवार नेमकं असं काय म्हणाले की LGBTQ समूह त्यांच्यावर इतका चिडलाय? समलैंगिक समूहांबद्दल बोलताना मुनगंटीवार यांनी भर अधिवेशनात काही आक्षेपार्ह हातवारे केले या तथ्य आहे का हे आपल्याला जाणून घ्यायचंय. पण त्याआधी बघूयात सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले आणि महत्वाचं म्हणजे त्याला संदर्भ काय होता ते. तर त्याचं झालं असं की हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत सुधारित विद्यापीठ विधेयकावर चर्चा झाली. यात LGBTQ समूहाच्या प्रतिनिधींनाही सदस्य म्हणून नियुक्तीची तरतूद करण्यात आली आहे. त्यावरच सुधीर मुनगंटीवार भडकले. त्यांनी समलैंगिक समूहातील सदस्यांच्या नियुक्तीला कडाडून विरोध केला. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य म्हणून नियुक्त करणार का असा सवाल त्यांनी केला. पाहुयात सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले ते. आता या बिगामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या वेग आहेत सिद्ध करता येत नाही. आक्षेप कशावर आहे ते सांगतो. ज्याच्यावर संयुक्त चिकित्सा समिती केल्यानंतर त्या संदर्भात आपण पुढे गेलो असतो. तुम्ही काय म्हणतो का अध्यक्ष महाराज की या ठिकाणी सदस्य कोणाकोणाला करता येईल त्या यादीत कोण कोण आहे ते सांगतो. समलिंगी संबंध असणारी स्त्री लेस्बियन, समलिंगी संबंध असणारा पुरुष याला सदस्य म्हणून नियुक्त करता येईल. गे, उभयलिंगी संबंध असणारा व्यक्ती बाय सेक्शुअल, तृतीय पंथी, समलिंगी संभोगाचे आकर्षण असणारा पुरुष क्युअर याला तुम्ही नियुक्त करणार आहात. आंतरलैंगिक, अलैंगिक व इतर. अध्यक्ष महाराज हे कोण सिद्ध करेल? तुम्ही सिद्ध करणार आहात? सर्टिफाय कोण करणार? व्हाईस चान्सलर? की व्हाईस चान्सलर असं घेऊन देईल सदस्य नेमताना की याला समलिंगी संभोगाचे आकर्षण आहे. कोण तुमच्यापैकी की कोण अधिकारी सिद्ध करणार आहे? कोण सिद्ध करणार आहे अध्यक्ष महाराज? कोणीतरी व्यक्ती घेऊन देईल की मी समलैंगिक, मला समलैंगिक संबंध ठेवण्याच्या संदर्भात आकर्षण आहे. कोण सिद्ध करणार आहे? सचिव, मंत्री, राज्यमंत्री? कोण सिद्ध करणार आहे? समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करणार आहात? काहीच गंभीरता ठेवा. याच्यावर संयुक्त चिकित्सा समिती बसवायची नाही. आणि काय लिहिता अध्यक्ष महाराज? उभयलिंगी संबंध. याच्या पुढे तर अजून एक अलैंगिक संबंध, याची अजून कोणी परिभाषा सांगितली नाही. म्हणजे एखाद्या जनावरासोबतही तुम्ही अलैंगिक संबंध ठेवगा तो सदस्य. आता तो जनावर सर्टिफाय करणार आहे की यांनी माझ्याशी संबंध ठेवगा म्हणून. काही आपण काय कायदे करतोय? काही चर्चा करणार आहोत की नाही? एवढा हट्ट की नाही? हे बिल आणलंच पाहिजे. चर्चा नका करू, सदस्य बोलवा. मतदान झालं तर आम्ही जिंकलंच पाहिजे. अध्यक्ष महाराज हे बिल आहे, हा बिलाचा भाग आहे. आणि कोण सिद्ध करेल? तुम्ही करणार आहात सिद्ध की हा व्यक्ती यागा समलैंगिक संबंधाचा आकर्षण आहे. मंत्री उदय सामंत असं सिद्ध करणार आहे? अध्यक्ष महाराज काय सुरू आहे? इतकंच नाही तर अलैंगिक व्यक्ती म्हणजे जनावरांसोबत लैंगिक संबंध ठेवणारा असं विधानही त्यांनी केलं. आता याचमुळे LGBTQ समूहातील व्यक्ती मुनगंटीवार यांच्यावर चिडले आहेत. मुनगंटीवार यांनी भावना दुखावल्या आहेत. त्यांनी भावनेच्या भरात सभागृहात भाषण करताना आक्षेपार्ह हातवारे केले आहेत असा आरोपही LGBTQ समूहाच्या सदस्यांनी केला आहे. द्वेषाची संस्कृती आणि एखाद्याला हिंसक किंवा एखाद्याच्या प्रती असलेली तुमच्या मानसिकतेतली घृणा ही तुमच्या विचारातून स्पष्ट दिसते. त्या सगळ्या दृष्टिकोनाचा, मानसिकतेचा, विचारधारेचा आणि एकंदर तुमच्या सगळ्या राजकीय नैतिक विचारांचा, अनैतिक विचारांचा मी निषेध करते. कारण की तुम्ही त्या योग्य नाही आहात. तृतीयपंथी समुदायाच्या आत्मसन्मानासाठी आम्हाला तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागलं तरीही आम्ही तयार आहोत. आणि याची लढाई आता इथून पुढे सुरू झाली आहे. मुनगंटीवार तुम्ही आता माफी मागा, नाहीतर या सगळ्या गोष्टींना समोर जायला तयार राहा. तुमचा अभ्यास LGBTIQ कम्युनिटीच्या संदर्भाने खूपच तोकडा आहे. आम्ही लैंगिक अल्पसंख्याक असलो तरी या देशाचे नागरिक आहोत आणि आम्हाला तुमच्या इतकाच माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. की त्या लोकांना त्या कमिटीमध्ये का किंवा ते कशाला, आणि खूप अभद्र शब्द वापरलेले आहेत. एक बोर्ड मेंबर म्हणून मी त्याचा निषेध करते
आणि कम्युनिटी मेंबर म्हणून सुद्धा मी त्याचा पूर्णपणे निषेध करते. आणि भारताच्या संविधानानं सगळ्यांना आत्मसन्मानानं जगण्याचा हक्क अधिकार दिला आहे. शिवाय भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिकता गुन्हा नसल्याचा निवाडा सुद्धा केला आहे. आणि या क्षेत्रात आपल्या चांगल्या कामाचं कित्येक लोकांनी समाजातील आमच्या ठसा उमटवलेला आहे. आणि असं अपमानास्पद वक्तव्य त्यांनी केलेलं ह्याचा जाहीर निषेध. एक लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका बजावत असताना ज्यावेळी नागरिकत्वाच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये किंवा नागरिकत्वाच्या भूमिकेतून दिलेले जे काही घटना प्रदत्त अधिकार आहेत तर त्या अधिकारांच्या संदर्भामध्ये 2014 आलेल्या नालसा प्राधिकरणाने दिलेला 168 पाणी अगदी असखलित भारतीय कायद्याच्या इंग्रजीच्या भाषेमध्ये तो लिहिलेला आहे. तुम्हाला इंग्रजीचं अज्ञान असेल तर त्याला तुम्ही मराठी अनुवाद करून तुम्ही त्याला वाचू शकता. त्यासोबतच ट्रान्सजेंडर ऍक्ट 2019 फायनल बिल आणि त्याविषयीच्या गाईडलाईन्स या देखील येऊन पडलेल्या आहेत तर त्या देखील तुम्ही वाचायला हव्यात. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात विद्यापीठ सुधारणा विधेयक मांडण्यात आलं. त्यावेळी LGBTQ समूहातील सदस्यांच्या नियुक्तीवरून मुनगंटीवार चांगलेच भडकले. त्यांच्या भूमिकेवर आता LGBTQ समूहानं आक्षेप घेतलाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? सुधीर मुनगंटीवार यांनी LGBTQ सदस्याच्या नियुक्तीला विरोध केलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.